Oh, my God.
उज्ज्वल जोशी दुर्गा मंदिरचा सजीव सदस्य या नात्याने तुम्हाला मंदिराची माहिती देतो. मंदिराची स्थापना 1986 साली झाली आणि गेल्या 37 वर्षापासून निर्विघ्नपणे सर्व नवरात्रीचे उपक्रम याशिवाय अनेक सण उत्साहामध्ये साजरे होतात. चैत्रापासून सुरुवात होते. रामनवमीचा पहिला उत्सव होतो ज्यामध्ये रामाचं नवरात्र असते, मग रामनवमीचा कार्यक्रम असतो. त्यानंतर एक महिना भागवत सप्ताह, भागवत मास असतो. भागवत मासामध्ये विविध प्रवचनं असतात, त्याच्यामध्ये भागवत संपूर्ण भागवत कथन होते. त्यानंतर येतो महत्त्वाचा नवरात्र महोत्सव. नवरात्र महोत्सवामध्ये 9 दिवस विविध रंगी कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये देवीला रोज आंघोळ घालून नवीन वस्त्र परिधान केले जातात. तसेच 9 दिवसात 9 वेगवेगळ्या रंगाच्या वस्त्रांची देवीला सजावट असते. गेल्या 37 वर्षापासून नवरात्र उत्सव निर्विघ्नपणे उत्साहात साजरा होतो. अष्टमीला देवळामध्ये सुंदर असा अष्टमीचा होम होत असतो ज्यामध्ये अनेक भक्तजण सामील असतात. अशा प्रकारे मंदिरामध्ये हा नवरात्राचा महोत्सव उत्साहात साजरा होतो. त्यानंतर दत्तजयंतीचा कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये दत्तसप्ताह साजरा होतो. तसेच महाशिवरात्रीनिमित्त महारुद्राचा कार्यक्रम असतो. अशा प्रकारे विविध सणांचं आयोजन मंदिर सतत गेल्या 37 वर्षापासून कार्यरत आहेत आणि याच्यामध्ये सर्व विश्वस्त तसेच जे आजीव सभासद आहे यांचा सहभाग असतो. धन्यवाद. नमस्कार. श्री दुर्गादेवी सार्वजनिक देवस्थान प्रतापनगर यावर्षी हा 37वा नवरात्र महोत्सव, शारदीय नवरात्र महोत्सव आपण साजरा करतोय. हे मंदिर गेल्या 37 वर्षापासून नागपुरातील नमस्त विदर्भातील एक शक्तिकेंद्र या एक स्थापन झालेलं आहे. गेल्या 37 वर्षापासून ह्या मंदिरात अनेक आपल्या धार्मिक आध्यात्मिक ज्या सेवा आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण अनेक सामाजिक सेवासुद्धा आपण मंदिरात देत असतो. त्या सामाजिक सेवेमध्ये या मंदिरातून निःशुल्क धर्मार्थ दवाखाना, होमिओपॅथी आहे, ॲलोपॅथी आहे. तसेच आपण या मंदिरात जे काही आपल्याकडे धान्य येतं त्या गरजू संस्थांनासुद्धा या आपण मंदिरातर्फे आपण धार्मिक संस्थांना आणि वेगवेगळे जे असे सेंटर आहे जिथे त्यांना आपण तांदूळ वाटप करत असतो आणि ब्लाऊज पीसेससुद्धा आपण गेल्या मागच्या आठवड्या म्हणजे मागच्या वर्षी आम्ही अनेक संस्थांना ब्लाऊज पीस दिले जेणेकरून त्या ब्लाऊज पीसमध्ये महिला आहे, महिला बचत गटांना त्या पिशव्या शिवतात. त्याच्यापासून 2 उद्देश आहे, एक तर महिलांना रोजगार उपलब्ध होतो आणि दुसरं म्हणजे प्लास्टिक निर्मूलन. असे 2 त्या आमच्या ज्या ब्लाऊज पीस देतो त्याच्यापासून आमचा हा उपक्रम आहे. त्याच्यामध्ये आणि धार्मिक उत्सवामध्ये या मंदिरात अनेक प्रत्येक उत्सव जे आहे 2 उत्सव या 4 उत्सव या महत्त्वाच्या वार्षिक उत्सव आहे. त्यामध्ये आमच्या मंदिराची जी स्थापना आहे वर्धापन दिन तो 6 एप्रिलमध्ये जी नवरात्र श्रीराम नवरात्र असते त्या 6ला या मंदिराची स्थापना झाली. त्या वर्धापन दिन या मंदिराचं अजून प्रामुख्याने सांगण्याचं म्हणजे भागवत कथा. गेल्या 37 वर्षापासून श्रावण मासामध्ये भागवत कथा असते. नंतर या मंदिरात महिनाभर काकडा आरती चालते, त्यामध्ये जवळपास 50 ते 60 महिला सहभागी होतात. आणि आत्ता जे नवरात्र सुरू झालं कालपासून त्या घटस्थापनेमध्ये या मंदिरात आत्ता कालच या मंदिरामध्ये काल चांदीची प्रभाव इथे आपण काल मंदिराच्या प्रभावाचं अनावरण झालं. या मंदिराचं एक वैभव आहे. या मंदिरामध्ये देवीच्या दुर्गादेवीच्या व्यतिरिक्त श्री म्हणजे मंगलमूर्ती, हनुमानजी, श्री रामचंद्र, गोपालकृष्ण, दत्तात्रेय भगवान आणि भगवान व्यंकटेश आणि सरस्वती अशा या मूर्तीच्या स्थापन केलेल्या आहे. या प्रत्येक मूर्तीचे जे उत्सव असतात या मूर्तीमध्ये आणि त्या उत्सवातसुद्धा मोठ्या प्रमाणात साजरे करत असतो. सातत्याने 365 दिवसापैकी 200 दिवस या मंदिरात अनेक कार्यक्रम धार्मिक आध्यात्मिक सामाजिक कार्यक्रम होत असतात. लोकल जे नागपुरातले आहेत त्यांचे कीर्तनकार, गायक आणि वेगवेगळे कलाकार या मंदिरात आपली सेवा देत असतात. मंदिरामध्ये मागच्या वर्षीच आम्ही ऑनलाईन पेमेंटसुद्धा सुरू केलेलं आहे. अशा अनेक प्रकारे आणि वैभवसंपन्न असे हे दुर्गा मंदिर आहे. आमच्या मंदिरातर्फे आमच्या 15 जणांची ही समिती आहे.
समिती आहे त्यामध्ये आमचे सचिव विजयराव भट, उपाध्यक्ष सौ माधुरीताई पडोळे, उपाध्यक्ष श्री रवी कुलकर्णी, सहसचिव श्री संजय पाठक आणि कोषाध्यक्ष आमचे अशोकराव भाटोडेकर आणि आमच्या संस्थेमध्ये सौ स्नेहा काळे, नितीन डोळके, सुनील अलोणी, विजयराव पडोळे, सौ श्रीमती स्वातीताई साठे, सर्वेश तिवारी, श्री दांडेकर, श्री राजेश शुक्ला, श्री संतोष सहस्त्रबुद्धे असे 15 जणांची आमची समिती आहे. या मंदिरात 150 जास्त स्त्री पुरुष या पूर्ण नवरात्र नवरात्रामध्ये सेवा देतात. असं एक महान सामाजिक असे आणि आध्यात्मिक केंद्र हे नागपुरातील आहे. मी सर्व भक्तांना विनंती करतो की त्यांनी या नवरात्र उत्सवात मंदिरात भेट द्यावी आणि या देवीचा कृपाप्रसाद प्राप्त करावा. धन्यवाद. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगदम्बा माता की जय. दुर्गा माता की जय. इस नवरात्रि सजिए आभूषणों से खास, क्योंकि रेणुका ज्वेलर्स में मिल रहा है 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑन 22 कैरेट 916 हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी पे. रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंत नगर बस स्टॉप, नागपुर. रेणुका ज्वेलर्स, रेणुका, रेणुका ज्वेलर्स.